आम्ही आता फॉरेस्टमधून इकडे आजची रात्र राहणार आहोत आणि उद्या तर आमचं म्हणजे उद्या निघतोय आम्ही. तर आज आम्ही इथे ITCला थांबणार आहोत तिथे आणि जस्ट आम्ही पोचलोय, एंटर करतोय आतमध्ये. आणि आमचं एवढ्या दिवसांचं सगळं बुकिंग यांनीही म्हणजे सगळे अरेंजमेंट केलेली आहेत, हे केदारच्या ओळखीच आहेत. अरे वा, वेलकम. मांगल्य वाव मीराचा भाव करा माझा. काय आहे का ते त्याला? तो मला ॲलर्जी आहे, तो वास येतोय. हे मांगल्य, आता तुला बोलता येईल हो शाबची. हे पण नको. हा चलो. हा बरोबर बरोबर. ही आपली रूम आहे का? अरे बाबा, मीरा कुठे आहे? हाँ मतलब वो नीचे है इसलिए. हाँ वो नीचे है इसलिए. ये दूर पड़ेगा बट पता नहीं, लोकेशन अच्छा है, माइंड अगर रिलैक्स कर. आता आम्ही आलोय इथे लंच साठी. अच्छा ओके, हे आहे लाल मांस. इकडे मटन भुना गोश्त आणि इकडे कुकट चिकन. म्हणजे आम्ही आज सगळं इकडचं टिपिकल जे इकडचं ऑथेंटिक जे आहे लोकल फूड तेही ऑर्डर केलेलं आहे. रेस्टॉरंट आहे आणि रेस्टॉरंटमधूनच हे त्यांचं किचन, एकदम ओपन किचन आहे. म्हणजे लगेच इथे बनतंय जेवण. किती स्वच्छता आहे बघा, एकदम मस्त. आणि आम्ही आता डिनरसाठी काय बनवायचं ते शेफशी बोलून घेतोय. आम्हाला खायचंय फिश इकडचं, तर ते बोलतोय. आता लंच केलं आणि आम्ही आता चाललोय थोडस 10-15 मिनिटं या मुलांनी रेस्ट केलंय आणि डायरेक्टली आता पूलवर चाललोय. कारण की ह्यांचे टायमिंग्स पूलचे फक्त 6 वाजेपर्यंत आहेत आणि आता वाजलेत 4:45. तर आम्ही चाललोय आता डायरेक्टली पूलवर. हो उद्या साईट सीइंग करणार. तो बघा तो डोंगर. आणि नदीवर पण जायचं. नदीचं नाव काय या की नदी का नाम काय नीचे? कोसी नदी. उसमें मछली मिलती है. हां सरळ.
आता इथे ह्यांचं स्पा पण आहे, पण आम्ही आता स्पा तिकडे पण केलंय, तर मग आता इथे आणि वेळ पण नाहीये, त्याच्यामुळे स्पा नाही करणार, बाकीच्या ऍक्टिव्हिटी करू. एवढ्या उन्हामध्ये हे दोघे आले सुद्धा, हिला झालेलं कधी एकदा जी फूल म्हणे, पूर्ण आमच्या टूर मध्ये फूल वाले एकही नव्हतं. हिला खूप मजा, मीला ती मजा आहे. अरे वा, शिकली बाबा मुळे. परत एकदा आई कर कर कर. सगळे पूल मध्ये आहेत आणि मीरा ऐकतच नाहीये की आई तू पण पूल मध्ये ये. तर आता मी पण चेंज करून चालली आहे पूलच्या दिशेने. फक्त आता एक तासच राहिले आहे, म्हणजे आधी आम्हाला वाटलं की 6 आहे, पण तिथे गेल्यावर कळलं की 7 पूल ओपन आहे. हा आमच्या रूमच्या बाल्कनीमधून जो व्ह्यू आहे संध्याकाळचा, आणि मस्त सनसेट होतं. पण काय ना, आम्ही पूलवर गेलो आणि इथे हायटी पण होतं समस्त, त्या साईडला सनसेट बघत बघत हायटी अरेंज केलेली त्यांनी. पण आता ते बंद झालं, 7 त्यांचं टायमिंग फिक्स असतो काहीतरी 5 ते 6, तर आम्ही पूलमध्ये होतो म्हणून हायटीला काही जाता आलं नाही. तर मी आता इथे रूमवरच माझ्यासाठी चहा मागवली आहे. मस्त पूल मधून आलो, चहा वगैरे झाला, थोडं रेस्ट केलं, टाइमपास केलं मुलांसोबत, आणि आता आम्ही चाललोय डिनर साठी. तर इकडे कसं थोडासा असा एरिया मोठा आहे ना, त्यामुळे अशा गोल्फ कार्ट आपण मागवायच्या, आणि मग ते आपल्याला घ्यायला पिकअप वगैरे करतात आणि पुन्हा सोडायला पण येतात. आता चिकनचं स्टार्टर्स मागवलेलं आहे. ए गुरुदत्त काय आहे बोल बोल. फिश करी हे वेज मध्ये यांचं इकडचं लोकल प्रिपरेशन आहे. ही भटकी चुरखानी म्हणजे इकडची लोकल डाळ बनवली आहे त्यांनी. ही नाचणीची भाकरी, रागी की रोटी आणि आपल्या नॉर्मल रोटी. हो का, जेवलो आणि आम्ही आता इथे बाहेर आलोय. मस्त वारा, भरपूर वारा आहे. आणि इथेच ह्या एरियामध्ये हायटी होतं, म्हणजे समोर सनसेट बघत बघत चहा प्यायचा संध्याकाळचा. तर आजचा आमचा मिस झाला स्विमिंग पूलमुळे, पण उद्या घेणार आहोत. आणि हा असा व्ह्यू आहे इथून. मस्त ना, छान वाटतं एकदम. अरे बापरे, नको ग तिच्या पोटाला हे करू. पोटाला नको, तिला काम झालं दूध सोडून ये. हे तुझ्या इकडचं पण आण ना दूध, बिचारीला खायला काही नाहीये. नाही दारण विस्कर मशीन असते, जेस नसतो ऑर्गन येतो. मी पिल्लूच्या आशी अशी केलेली, एकदा पिल्लू मिळाला तरी मी करते. क्यूट आहे ग, अर्ध्या मांजरींची मी विस्कर अशी करते.